वर्गवारीला एका अर्थाने मान्यता देण्याचं सूत्र या निकालातून समोर आलेलं आहे. हा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये या निकालाकडे बघता येणार नाही. म्हणजे स्वागत करायचं किंवा त्याचा विरोध करायचा असा हा मुद्दा नाहीये. जेव्हा संविधान तयार झालं त्याच वेळेस अशा पद्धतीचं वर्गीकरण का करण्यात आलं नाही? मग वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो आत्ताच कसं काय समोर आलेला आहे, तर त्याच्या पाठीमागची नेमकी कारण काय आहे? वर्गीकरण एससी एसटी यांचं अंतर्गत वर्गीकरण करावं याचा अर्थ काय आहे? हा जो निकाल आलेला आहे हा काल 1 तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या 6 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आणि त्याच्यामध्ये खुद्द भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत जस्टिस चंद्रचूड साहेब ते होते. हा जो निकाल आहे हा निकाल आहे 565 पानांचा आणि द स्टेट ऑफ पंजाब अँड ऑदर्स वर्सेस दविंदर सिंग अँड ऑदर्स असं त्या निकालाचं टायटल आहे, केसचं टायटल आहे. आणि या निकालातून दोन गोष्टी प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे एससी आणि एसटी मध्ये वर्गीकरण करता येईल का, म्हणजे त्यांच्या जे आरक्षण आहे जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये एससी मधलेच असतील किंवा शेड्यूल ट्राईब मधलेच असतील त्यांना वेगवेगळ्या जातीला किंवा जमातीला स्वतंत्रपणे आरक्षण ठेवता येईल का, म्हणजे एका अर्थाने वर्गीकरण करता येईल का अनुसूचित जातीच्या अंतर्गत, हा एक मुद्दा त्यांच्याकडून समोर आलेला आहे. आणि दुसरा जो मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालामध्ये आला आहे तो म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एससी आणि एसटीला क्रिमी लेअर लावायचं का. बरोबर. तर हे दोन्ही मुद्दे या जजमेंट मधून आलेले आहेत, परंतु त्याच्या सविस्तर आपल्याला अजून चर्चेत खोलत गेलं तर ते अधिक आपल्याला उलगडून दाखवता येईल. परंतु प्रामुख्याने हे जे जजमेंट आलं ज्याच्यामध्ये वर्गवारी जी करण्यात आलेली आहे म्हणजे वर्गवारीला एका अर्थाने मान्यता देण्याचं सूत्र या निकालातून समोर आलेलं आहे आणि एकूण 7 जजेस हे घटनापीठ त्याच्यामधल्या 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीने तो निकाल आलेला आहे. म्हणजे 6 जजेसनी साधारणतः भूमिका अशी घेतलेली आहे की वर्गीकरण जे आहे अनुसूचित जाती आणि जमातीतलं ते योग्य आहे, फक्त जस्टिस बेला त्रिवेदी जे आहेत त्यांचं फक्त डिसेंटिंग जजमेंट आलेलं आहे, त्याला विरोध करणारा जजमेंट त्यांचा स्वतंत्र आलेला आहे. अशा पद्धतीने एकूण 7 जजेसचं जजमेंट आहे. हो, पण याचं कारण काय? ते जजमेंट आपल्याला ती सगळी पार्श्वभूमी माहिती होती आपल्याला. याचं कारण काय की जे न्यायालयानं हे वर्गीकरण करण्याचा जो काही अधिकार राज्यांना दिलेला आहे किंवा तो प्राप्त झालेला आहे, तर याच्यामुळे जो एक एससी किंवा एसटी एक कोहिजिन एक होमोजिनियस एक कॅटेगरी गृहित धरलेली होती त्याच्यामध्ये फूट पडेल का? हो, साहजिकच पडणार आहे. या फुटीची सुरुवात पूर्वीपासूनच झालेली आहे. बरं. त्याला ज्याला आपण सोशल अँड पॉलिटिकल फॉल्ट लाईन्स ज्या असतात त्या आहेतच. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये आहेत, अनुसूचित जमातीमध्ये काही प्रमाणात त्या प्रमाणात नाही आहेत, परंतु अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसतं की काही ज्या जाती आहेत त्यांना काही विशिष्ट सामाजिक किंवा सांस्कृतिक किंवा आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्या जातींनी किंवा त्या जात समूहांनी मोठ्या प्रमाणामध्ये संधी घेण्याचा प्रयत्न केला, शिक्षण घेतलं, नोकऱ्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्या प्रमाणामध्ये इतर याच अशा कारणास्तव म्हणजे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक कारणास्तव इतर जातींना तेवढा त्याचा फायदा घेता आला नाही. ही जी एक साधारणतः एक विषमता त्या निमित्ताने उद्भवली त्याला ऍड्रेस करण्यासाठी त्याला तोंड देण्यासाठी साधारणतः 1975 मध्ये ग्यानी जय सिंग हे ज्यावेळेस पंजाबचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी तिथं मजहबी सिख आणि वाल्मिकी या दोन अतिमागास शेड्यूल कास्ट मधल्या समाजांसाठी जातींसाठी एक स्वतंत्र आरक्षण टक्केवारी त्या ठिकाणी अधोरेखित केली आणि पुढे मग तो पायंडा पडला आणि आंध्र प्रदेशमध्ये पण तसं करण्यात आलं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2004 मध्ये चेनय्या म्हणून जजमेंट आलं आणि चेनय्या जजमेंटने सांगितलं की अशा पद्धतीचं जे वर्गीकरण आहे जे पंजाबमध्ये झालं किंवा आंध्र प्रदेशमध्ये झालं त्याच्यामध्ये हे वर्गीकरण चुकीचं आहे. कलम 341 जे आहे भारतीय संविधानातलं ते पार्लमेंटला आणि प्रेसिडेंटला अधिकार देतात की कुठल्या जाती किंवा जमातीचा समावेश हा शेड्यूल कास्ट मध्ये किंवा 342 नुसार शेड्यूल ट्राईब मध्ये करायचा याचं ते अधिकार देतं. तर चेनय्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसनी अशी भूमिका घेतली की अशा पद्धतीनं राज्य सरकारनी किंवा राज्य संस्थेनी शासन संस्थेनी अशा पद्धतीने फेरफार करणं जी यादी
प्रेसिडेंटच्या आणि पार्लमेंटच्या मान्यतेने तयार झाली शेड्यूल कास्टची, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टिंकरिंग, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा राज्य संस्थेला नाही. ओके, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि तो निकाल आला आणि त्याच्यामुळे आंध्र प्रदेशचं असेल किंवा पंजाबमधलं जे वर्गीकरण आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरलं. पुढच्या टप्प्यामध्ये ते ठरलं, 2014 मध्ये ते ठरवण्यात आलं. बरोबर, या निकालाचं तुम्ही स्वागत करता की विरोध करता? हा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये या निकालाकडे बघता येणार नाही. बरं, म्हणजे स्वागत करायचं किंवा त्याचा विरोध करायचा असा हा मुद्दा नाहीये. या हा अधिक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. बरं, आता पहिला मुद्दा जर आपण वर्गीकरणाच्या संदर्भात घेतला तर एका अर्थाने जे समाजातले शेड्यूल कास्ट मधलेच असतील, जे अधिक वंचित घटक आहेत, त्यांना न्याय, त्यांच्यापर्यंत न्याय पोचावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे जजमेंट येतं. परंतु त्याच वेळेस जर अशा पद्धतीची जर भूमिका जर जे संविधान करते आहेत त्यांची जर असती तर त्याच वेळेस पूर्वी म्हणजे जेव्हा संविधान तयार झालं त्याच वेळेस अशा पद्धतीचं वर्गीकरण का करण्यात आलं नाही? मग वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो आताच कसं काय समोर आलेला आहे, तर त्याच्या पाठीमागची नेमकी कारण काय आहे, त्याच्या पाठीमागे काही राजकीय शक्ती आहेत का की ज्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी हे फॉल्ट लाईन जे आहेत समाजामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये एका अर्थाने तणाव निर्माण करायचा, समाज दुभंगेत अशा पद्धतीने काम पावलं उचलायचे असं काही घडलंय का, याची पण चर्चा या निमित्ताने होऊ शकते. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये जोडून असा आहे की 300 कलम 341 आणि 342 नुसार एकदा का पार्लमेंट आणि प्रेसिडेंटने एक यादी ठरवली तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार या कालच्या निकालापत्रामुळे हा राज्य संस्थेला राज्य शासनाला मिळतोय. तर खरंच राज्य शासनाला असा अधिकार आहे का ते व्यवस्थित त्याची छाननी त्याची तपासणी या जजमेंटमध्ये आपल्याला व्यवस्थित केलेली दिसत नाही. प्रेसिडेंटच्या यादीला तुम्ही आमचं असं म्हणणं आहे की संसदच याच्यामध्ये काही करू शकते. ओके, बाबासाहेबांनी पण ज्यावेळेस या पद्धतीची सगळी चर्चा या कलमांची चर्चा सुरू होती त्यावेळेस बाबासाहेबांनी फार स्पष्टपणे हे अधोरेखित केलं होतं की एका अर्थाने राज्य पातळीवर राजकीय कारणास्तव काही जाती जमातींचा समावेश हा राजकीय दबावामुळे केला जाऊ शकतो किंवा त्यांना काढलं जाऊ शकतं, तर तशा पद्धतीचं राजकारण होऊ नये, त्याचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून हे सगळे अधिकार हे पार्लमेंटला दिले. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की कालच्या या निकालपत्रामुळे एकतर प्रेसिडेंटच्या या आणि पार्लमेंटच्या अधिकारांवर एका प्रमाणे अॅग्रेशन झालेलं आहे आणि एका अर्थाने हे जे अधिकार आहेत, माझं मत असं आहे की हे अधिकार पार्लमेंटलाच किंवा संसदेलाच राहायला पाहिजे आणि त्यांनीच याच्यामध्ये काही जे धोरण आहे ते पार्लमेंटनेच ठरवलं पाहिजे.